मित्रांनो अतिशय मनापासून स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओत आपण बघणार आहोत हिंदाई मोटर्स इंडिया लिमिटेडचा चा आय पी ओ आणि त्याची माहिती बघणार आहोत अगदी थ्री सिक्स्टी ओके सर्व त्याची डिटेल बघणार आहोत हा इतिहासातील सर्वात मोठा आय पी ओ आहे आणि हुंदाई मोटर्स चा आय पी ओ जवळपास सत्तावीस हजार आठशे सत्तर करोड रुपयाचा आहे एल आय सी च्या दोन हजार बावीस ला जो आला होता खूप मोठा आय पी ओ होता तो सुद्धा आणि हा त्याच्यानंतरचा आ, मोठा आय पी ओ आहे जो की सत्तावीस हजार आठशे सत्तर करोड रुपयाचा आहे आता सर्वप्रथम तुम्ही जेव्हा कंपनीचा आयपीओला अप्लाय करता तर जाणून घेणं गरजेचं आहे की याची आर्थिक स्थिती कशी आहे तर याची मजबूत आर्थिक कामगिरी आहे हिंदाई मोटर्स तुम्हाला माहितीच असतील हिंदाईच्या गाड्या सुद्धा माहिती असतील गाड्यांचा सोडून इतर कुठले व्यवसाय सुद्धा माहिती असू शकतात परंतु सध्या ही मोटर्स म्हटल्यावर फक्त फक्त कारसाठी आणि तिच्या ॲडिशनसाठी ती आयपीएल लॉन्च करत आहे तर फायनान्शियल इयर दोन हजार चोवीस मध्ये कंपनीचा नफा जवळपास अठ्ठावीस पॉइंट सात टक्के वाढून सिक्स्टी सिक्स थाउजंड सिक्स्टी करोड रुपये चोवीस मध्ये या कंपनीचा नफा नफा म्हणतोय निव्वळ नफा सहा हजार साठ करोड इतका झालेला आहे आणि महसूल महसूल म्हणजे काय असतं रिव्हेन्यू रेव्हेन्यू पंधरा टक्क्यांनी वाढला तर त्यांचा नफा तीस टक्क्यांनी वाढला जवळपास सत्तर म्हणजे एकाहत्तर करोड घेतला तरी सत्तर सत्तर uh, सिक्स्टी नाईन थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी नाईन करोड रुपये म्हणजे एकोणसाठ हजार आठशे एकोणतीस करोड रुपये हा रेव्हेन्यू जनरेट झाला रेव्हेन्यू काय असतो फक्त सेलिंग मधून येणारा प्रॉफिट असतो आणि नफा काय असतो सेलिंग नंतर टॅक्सेस से राहता किंवा इतर गोष्टी राहता अमोरटायझेशन डिप्रिशिएशन कामगारांचा खर्च कंपन्या वस्तू चालवण्यासाठी येणारे इलेक्ट्रिसिटी लँडचा रेंट ह्या सगळ्या जाऊन जाणारा नफा असतो हे बघा या ठिकाणी दिले ईबीआयटीडीए ईबीआयटीडी e ए बी आय टी डी ए e म्हणजे यांचा घसारा कर व्याज अमोरडायजेशन डिप्रिशिएशन हे सगळं झाल्यानंतर यांचा जो नफा आहे तो एकवीस टक्क्यांनी वाढलेला आहे जवळपास नऊ हजार एकशे बत्तीस रुपये एवढा झालेला आहे आणि याचा महसूल सुद्धा या फोर फा, पॉइंट थ्रीने फायनान्शियल एर पहिल्या ती माहीत फोर पॉईंट थ्रीने सुद्धा नफा याचा वाढलेला आहे तर हा असा आर्थिक स्थितीसाठीचा आय पी ओ आहे त्याच्यानंतर बघूया याची आय पी ची ती तारीख आहे पंधरा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर आहे दोन हजार चोवीस ओके आणि एका शेअरची किंमत जवळपास अठराशे पासष्ट ते एकोणासशे पासष्ट अशी असणार आहे आणि आपल्याला माहिती असेल जर आय पी ला आपण अप्लाय करतोय तर त्या कंडिशनला आपली मॅक्झिमम पंधरा हजार रुपयापर्यंत येतात म्हणजे तुम्हाला याचे सहा ते सात शेअर मिळू शकतात त्याच्यावरती शेअर मिळणार नाही आणि जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी पण यांनी ओपन केलेलं आहे जे कर्मचाऱ्यांना चौदा पॉईंट दोन कोटी एवढे शेअर विकणार आहे आणि एकशे शहाऐंशी रुपयाची सूट मिळणार आहे या कम आ, या प्राईसवर वरच्या प्राइसवर ठीक आहे आणि हा एवढा मोठा जो आय पी उभारताय तर हे सगळे पैसे जे आहे यांच्या मूळ कंपनीच्या मालकाकडे जाणार आहे यांच्या ट्रस्टीकडे जाणार आहे आणि त्यातून कंपनीच्या नव उभारणीसाठी हा पैसा वापरला जाणार आहे आता कंपनीची प्रोफाईल जर बघितली आपण तर हिंदाई मोटर्स तुम्ही माहिती आहे तुम्हाला की भारतातील दुसरी सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे आणि जवळपास पंधरा ते वीस टक्के इतका हिचा बाजार हिस्सा आहे बरोबर सोबतच कंपनी विविध प्रकारच्या गाड्या बनवते इलेक्ट्रिक बनवते एसयूव्ही बनवते सेडन बनवते ईटी तर तुम्ही पॅसेंजर वर्गात खूप फेमस आहे म्हणजे जे, जे ड्रायव्हर लोक आहे त्यांच्यासाठी ईटी म्हटलं की चोवीस कॅरेट सोनं की मायलेज पण चांगला आहे आणि एकदम कम्फर्ट पण आहे सोबतच कंपनीचे जवळपास सेलिंग पॉइंट्स आहे तेराशे आणि सर्व्हिस सेंटर आहे पंधराशे से एकसष्ट ओके आणि चेन्नई येथे कारखाना आहे सोबतच तेलंगणा आणि महाराष्ट्रात सुद्धा नवीन यांनी प्रोडक्शन फॅसिलिटी सुरू करताय आता ही कंपनीची प्रोफाईल आहे सोबतच ही इने डिव्हिडंड पण दिलेला आहे आपण काय बघतो कंपनी डिव्हिडंड देत असेल तर कंपनीला जो प्रॉफिट झालाय त्याच्यामधनं तो प्रॉफिट लोकांना वाटते ना तिच्या शेअर होल्डरला तर कंपनीने ऑलरेडी या शेअर्स होल्डरला जवळपास दहा हजार सातशे ब्याऐंशी कोटी रुपये एवढे दिलेले आहे फायनान्शियल इयर चोवीस मध्ये आणि तेवीस मध्ये जवळपास चार हजार सहाशे त्रेपन्न इतके रुपये दिलेले आहेत आता याच्यात रिस्क पण असेल या रिस्क कडे जाण्यापूर्वी तुम्हाला व्हिडिओ समजला का व्हिडिओ आवडला का जर व्हिडिओ समजला असेल आवडला असेल तर एक चांगली कमेंट कमेंट बॉक्स मध्ये द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच तुमच्या मित्रासोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब याच्यासाठी करा कारण की याच कंपनीवरचा पाच मोठ्या आयपीओ सोबत काय झालं मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच एक दोन तासात पण अपलोड करणार आहे डिव्हिडंड जवळपास दिलेला आहे आता कंपनीत काही रिस्क आहे का आता हे रिस्क काय आहे तर की या कंपनीचा शेअर खाली कधी जाऊ शकतो किंवा कंपनी आपल्याला कमी पैशात समजा आयपीओ मिळाला नाही तर मग आपल्याला कधी घ्यायला पाहिजे तर हे रिस्क फॅक्टर वर समजत असतं आता किती जरी युंदाई युंदाई केलं तरी हिचा बाजार हिस्सा म्हणजे हिचं पर्सेंटेज मार्केट पर्सेंटेज जे आहे ना वीस टक्क्याच्या वरती गेलेलं नाही मारुती सुझुकी म्हण म्हणाल तर तुम्हाला दहा ठिकाणी मारुती सुझुकी दिसल तिचा मार्केट हिस्सा मार्केट शेअर खूप जास्त आहे जसं की फेविकॉल आहे मार्केट शेअर नव्वद टक्क्यापर्यंत फेविकॉलला दुसरे दुसऱ्या टक्करच नाही ओके त्या प्रकारे त्याच्यानंतर मारुती टाटा मोटर्स कि होंडा होंडा यांच्यासारख्या कंपनीकडनं वाढती स्पर्धा आहे त्याच्यामुळे का काय होऊ शकतं हा मार्केट हिस्सा एखादा चांगलं मॉडेल जर लॉन्च नाही झालं किंवा जुनेच मॉडेल लॉन्च करताय तुम्ही तर त्यावेळेस तुमचा जो मार्केट हिस्सा आहे तो वीस टक्क्याच्या खाली जाऊ शकतो त्यावेळेस तुमच्या शेअरची किंमत सुद्धा खाली जाऊ शकते त्याच्यानंतर वाढलेल्या मालाच्या कच्च्या मालाच्या किमती आणि जर उत्पन्नात अडथळे म्हणजे एखादा स्ट्राईक झाला किंवा उत्पादनासाठी जे लागणार रॉ मटेरियल आहे ते जर महाग झालं तर अशा वेळेस या धोक्याच्या घटकमध्ये त्या शेअरची किंमत कमी होऊ शकते ओके तर आपल्या चॅनलचं नाव आहे ए मराठी सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच द्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी खास डीमॅट अकाउंट आहे तुम्ही जर आत्तापर्यंत डीमॅट अकाउंट उघडलेलं नसेल तर तुम्ही डीमॅट अकाउंट उघडून तुमचं ट्रेडिंग सुरू करू शकता माझ्याकडनं तुम्हाला चार कोर्सेस डीमॅट अकाउंट उघडल्यावर अगदी 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 मोफत मिळणार आहे सोबतच तुम्हाला काही जर पुस्तक घ्यायचे असतील शेअर मार्केटच्या मराठीमधून तर ते सुद्धा उपलब्ध आहे आणि माझी व्हॉट्सअप सुद्धा उपलब्ध आहे अपेक्षा करतो व्हिडिओ समजला असेल धन्यवाद